नमस्कार, 2 ऑगस्टच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल तालुक्यात मतदान कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची विशेष मोहीम. तहसील कार्यालयात BLO दिले प्रशिक्षण. मारुड येथे शेतात काम करताना 40 वर्षीय महिलेला सर्पदंश. यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपन्न. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात चर्चा. यावल शहरात बांधकाम मजुरांना शासकीय अनुदानातून किटचे वाटप. यावल शहरातील नवभारत गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड. यावल महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण संगोपनाची घेतली विद्यार्थ्यांनी जबाबदारी. किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लीड शिक्षण प्रणाली सुरू, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह. यावलला बुधवारी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, पदाधिकारी कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन. यावल शहरातील पोस्ट विभाग कार्यालय हलवण्याची भाजपा तालुकाध्यक्षांची मागणी. किनगाव येथील रहिवासी तथा जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई संजय वराडे उत्कृष्ट शिपाई म्हणून सन्मानित. तलाटी निलेश धांडे यांना उत्कृष्ट तलाटी म्हणून मिळालेल्या सन्मानाबद्दल आट्रावल ग्रामपंचायतीमध्ये सत्कार. तर फैजपूर शहरात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात. 700 शिवसैनिकांची सदस्य म्हणून केली नोंदणी. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल येथील तहसील कार्यालयामध्ये मतदान कार्डाला आधार कार्ड सोबत लिंक करण्यासंदर्भात BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. यात तालुक्यातील रावेर विधानसभा मतदारसंघ तसेच चोपळा विधानसभा मतदारसंघातील सर्व BLO उपस्थित होते. या सर्वांना कशाप्रकारे मोबाईलमधील गरुडा ॲपच्या माध्यमातून मतदान कार्डला आधारसोबत लिंक करावे या संदर्भात उपस्थित मास्टर ट्रेनर साजिद तळवी व AC पठाण यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून सखोल असे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार महेश पवार हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार RD पाटील, निवडणूक नायब तहसीलदार राहुल सोनवणे, पराग सरोदे सह तालुक्यातील सर्व BLO उपस्थित होते. आगामी काळात BLO प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे मतदान कार्ड आधारसोबत लिंक करणार आहे, तेव्हा नागरिक मतदारांनी या BLO योग्य ते सहकार्य करावे व ही मोहीम यशस्वी करण्यासाठीची मदत करावी असे आवाहन यावलचे तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे. आता जे नवीन फॉर्म आलेले आहेत ते आपल्याला माहीत आहे, फॉर्म नंबर 6 होता, त्यानंतर 6A होता, त्यानंतर फॉर्म नंबर 7 होता, फॉर्म नंबर 8 होता. सिलेक्ट करणारा कोण आहे, ऍप्लिकंट म्हणजे अर्जदार कोण आहे त्याची माहिती टाकत होतो. माहिती देणाऱ्याचे नाव, त्याचा मोबाईल नंबर आणि त्याचा EP क्रमांक आणि संदर्भ कोणत्या यादी भागात मतदार क्रमांक किती आहे याची आपण नोंद टाकत होतो. तीच प्रोसेस जशीच्या तशी आहे. याच्यात कंपल्सरी आता मतदार चलिए नीचे के ऑप्शन को सिलेक्ट कर देते हैं. अगर आधार नंबर है तो नीचे का ऑप्शन सेलेक्ट नहीं करना है, सही से आधार नंबर फिल करेंगे. इसके बाद मतदाता की डेट ऑफ बर्थ कैलेंडर के अंदर से सेलेक्ट करेंगे. चलिए मतदाता की डेट ऑफ बर्थ सेलेक्ट कर लेते हैं. डेट ऑफ बर्थ सेलेक्ट करने के बाद उससे रिलेटेड डॉक्यूमेंट हमें लिस्ट में से सेलेक्ट करना है कि हम कौन सा डॉक्यूमेंट अटैच कर रहे हैं. ध्यान रखें जो डॉक्यूमेंट हम अटैच करेंगे वो सेल्फ अटेस्टेड होना जरूरी है. अपलोड पे क्लिक करेंगे, कैमरा को सेलेक्ट करेंगे और डॉक्यूमेंट की फोटो क्लिक कर लें. ध्यान रखें आपका जो भी डॉक्यूमेंट क्वालिफाइंग डेट्स म्हणजे पूर्वी कसं असायचं की 1 जानेवारी ही एक क्वालिफाइंग डेट असायची आणि 1 जानेवारीला ज्याचा 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना मतदार म्हणून त्याची नाव नोंदणी करता यायची.
आता 1 जानेवारी म्हणजे 1 जानेवारी नंतर जर एखादा जर जन्माला असेल तर त्याला 1 वर्षाची पूर्ण वाट पाहायला लागायची आणि पुढच्या जानेवारीपर्यंत मग तो एलिजिबल होईल आणि मग त्याचं नाव नोंदणी होईल. त्यामुळे बरेचसे जे यूथ आहेत विशेषतः तरुण वर्ग आहे तो याच्यातून बऱ्याच वेळेला वगळला जायचा. म्हणून जो कायद्यामध्ये हा बदल केला आहे त्याच्यामध्ये आता फक्त 1 जानेवारी अशी फक्त क्वालिफाईंग डेट नसून प्रत्येक क्वार्टरला ती डेट आहे. म्हणजे 1 जानेवारी त्याच्यानंतर 1 एप्रिल, 1 एप्रिल नंतर मला वाटतं 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. त्यामुळे समजा 1 जुलैला समजा क्वालिफाय झाला तर 1 जुलैला सुद्धा त्याला नाव नोंदता येतं, त्याला पुढच्या जानेवारीपर्यंत वाट बघायची गरज नाही. त्यामुळे मल्टिपल क्वालिफाईंग डेट्स फॉर रजिस्ट्रेशन हा एक महत्त्वाचा. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये, तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल तालुक्यातील मारुड येथे शेतात काम करत असताना एका 40 वर्षीय मजूर महिलेला सर्पदंश झाला. सदर प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मारुड तालुका यावल येथील कलिमा जहांगीर तडवी वय 40 ही महिला मारुड शेत शिवारामध्ये निंदणी करीत होती. दरम्यान तिच्या डाव्या हाताला अचानक सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. येथे डॉक्टर सचिन देशमुख, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, नेपाली भोळे, सुमन राऊत, पिंटू बागुल, बापू महाजन आदींनी तिच्यावर उपचार केले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. खुशखबर, नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार तरुणांसाठीची सुवर्णसंधी. यावल तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकडी गावाच्या पुढे वाघोदा येथील न्यू इरा ॲडेसिव्ह अँड सिलंट्स फॅक्टरीमध्ये नोकर भरती सुरू आहे, तेव्हा त्वरा करा. या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असून विविध पदावर नोकर भरती सुरू आहे. या ठिकाणी सकाळी 11 ते 2 या वेळेत मुलाखती घेतल्या जात आहेत. यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये तालुक्याचे निवडणूक निरीक्षक योगेश देसले, अरविंद मानकरी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, ईश्वर रहाणे सह आदींची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. तेव्हा आगामी काळात निवडणूक स्वबळावर की आघाडी यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यावर कार्यकर्त्यांना कळवण्यात येईल असे जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ता तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, MB तडवी सर, राकेश कोलते, सुखदेव बोदोळे, अमोल दुसाने, युवक तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, अनिल साठे, बापू जासूद, कामराज घारू, अरुण लोखंडे, मोहसिन खान, हाजी फारूक शेख, डॉक्टर हेमंत येवले, करीम मनियार, गोलू माळी, चंद्रकांत येवले, अजय बारेला, पितांबर महाजन, सुपियान खान, भैया पाटील, दीपक पाटील, निसार तडवी, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष प्रतिभा नीड, मोहराळा सरपंच नंदाताई महाजन,
लताताई सावकारे, ममता आमोदकर सह आदींची उपस्थिती होती. आता एक गट वाढून 6 गट व 12 गट असा विस्तार झालेला आहे. या गटाची परिस्थिती दहीगाव सावखेडा एक गट आहे. नायगाव किंगाव एक गट आहे. यामध्ये नायगाव किंगाव हा सर्वसाधारण म्हणजे ओपन साठी खुला खुला वर्गासाठी तो नायगाव आणि किंगाव गट हा राखीव झालेला आहे. सौखेडा दहीगाव हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेला आहे. दुसरं मारूळ आणि नागेगड हा पण ओपन झालेला आहे. सर्वसाधारण ओपन बामनो धिंगुनागड हा सर्वसाधारण महिला डांबुर्णी साखळी हा सर्वसाधारण महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
प्रतिस्तरावरच्या माध्यमातून मी आपल्याला मांडू इच्छितो आणि आपल्या ज्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचवल्यानंतर ज्या प्रकारे या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या प्रकारे या कार्यकर्ते काम करत आहेत, फक्त कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम आदरणीय भैयासाहेब आपण सगळ्यांनी या ठिकाणी करायचं आहे आणि निश्चितच ज्या ज्या वेळेस कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेते उभे राहतील मुलाखती घेता आल्या मी शब्द देतो की सहाच्या सहा जागा स्वतःवरून परवानगी घ्यायची, जिल्ह्यात परवानगी घ्यायची माझी जबाबदारी. सुदैवाने ज्यांच्या विरोधात आपण लढलो ते आदर नाथाभाऊ आमदार आपल्याबरोबर आहे, त्यामुळे नाना सहाच्या सहा जागा लढल्या पाहिजे. चांगली परिस्थिती आहे, मला अतिशय आनंद वाटला, उत्साही वातावरण आहे. परंतु या तालुक्याचा अध्यक्ष कार्यकारी सदस्य जिल्ह्याचे प्रतिनिधी यांना विनंती करेन की त्या 4-8 दिवसात प्रत्येक गटात आपण जाऊया, त्या गटातील प्रमुखांशी चर्चा करा, उमेदवार कोण द्यायचा, पंचायत कोण द्यायचं. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल, तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातत रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93-70-94-84-82. यावल शहरात 115 बांधकाम मजूर कामगारांना शासनाच्या धोरणानुसार विविध प्रकारच्या साहित्याचे किट मंजूर करण्यात आले होते. ते किट एक कार्यक्रम घेऊन शहरातील मजुरांना वाटप करण्यात आले. 115 मजुरांना या कार्यक्रमात बोलावून त्यांना शासकीय अनुदानातील किट वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात मोहम्मद हाकीम हाजी मोहम्मद याकूब यांच्या हस्ते प्रत्येक मजुरास किट वितरित करण्यात आले. या कार्यक्रमात जुबेर खान यांनी बांधकाम मजुरांसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांची सखोल अशी माहिती मजुरांना दिली. या कार्यक्रमात डॉक्टर शकील सईद, हाजी याकूब शेख, हाजी ताहेर शेख, आलिम शेख, जुबेर शेख यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता निजाम शेख, युसुफ खन्ना, शकील खान, मोहम्मद वसीम, नदीम रजा आदींनी परिश्रम घेतले. शेख इसहाक, शेख सुलेमान मोमिन, शेख इसहाक, शेख रफीक, शेख युसुफ, मोहम्मद शेख इकबाल, कुतुबुद्दीन रफीउद्दीन शेख पटेल, साहिल तड़वी, फिरोज भाई. हनीफ शेख बशीर पिंजारी, आरिफ शब्बीर खातिक, आरिफ शब्बीर, शेख जावीद, शेख सलीम बागवान,
बोलो मत, ये यहाँ वाले बोलो मत। शेख तौसीफ शेख अहमद पिंजारी, यावल शहरातील महाजन गल्लीतील विठ्ठल मंदिरात नवभारत गणेश मित्र मंडळाची बैठक घेण्यात आली होती व आगामी गणेश उत्सव निमित्त कार्यकारिणी निवड करण्यात आली। या बैठकीत प्रमोद नेमाळे, पराग बोरोले, डॉक्टर कुंदन फेगळे, उमेश फेगळे, राकेश कोलते, ओंकार राणेसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यात मंडळाचे अध्यक्ष म्हणून दीपक फेगळे यांची निवड करण्यात आली, तर उपाध्यक्ष म्हणून रितेश बारी, खजिनदार निर्मल चोपडे, सहखजिनदार स्नेहल फिरके, सचिव दिवाकर फेगळे, सह सदस्य म्हणून भूषण फेगळे, रोहन कोळंबे, किशोर महाजन, संजय फेगळे, दीपक पाटील, सागर इंगळे, कोमल इंगळे, हेमंत फेगळे, शेखर बावीसकर, उज्ज्वल कानडे यांची निवड करण्यात आली आहे। यावल तालुक्यातील किनगाव येथे डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये लीड अभ्यासक्रम शिक्षण प्रणाली सुरू करण्यात आली आहे। शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या अत्याधुनिक बदलाबरोबरच आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना अध्यावत शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, सचिव मनीष विजयकुमार पाटील व व्यवस्थापक सौभाग्यवती पूनम मनीष पाटील यांनी लीड एज्युकेशन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला व ती प्रत्यक्षात आता सुरू झाली आहे। तेव्हा यावल तालुक्यात लीड प्रणालीद्वारे शिक्षण देणारी पहिली शाळा इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल ठरली आहे। तेव्हा लीड अभ्यासक्रम अंतर्गत इंग्लिश मीडियम स्कूलच्या 10 वर्गामध्ये एकूण 10 टीव्ही आणि इतर वर्गामध्ये एक्स्ट्रा मार्क्सचे 5 युनिट बसवण्यात आले आहे। लीड या अभ्यासक्रमांतर्गत शिक्षकांना प्रत्येकी टॅब देऊन प्रथम शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले व त्यानंतर अध्यापनाचे काम सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून विद्यार्थी स्पर्धात्मक या शैक्षणिक प्रगतीत आपले वर्चस्व टिकू शकेल। या सर्व गोष्टीचं ज्ञान त्यांना मिळाले पाहिजे या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे। यासाठी स्कूलचे प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील, उपप्राचार्य राजश्री सुभाष अहिरराव, हर्षल भास्कर मोरे, योगिता प्रकाश बिहारी, देवयानी शांताराम साळुंके, मिलिंद उत्तम भालेराव, भावना राजेंद्र चोपडे, प्रतिभा रमेश धनगर, गोपाळ जयंत चित्ते, अनिल तापीराम बारेला, पवनकुमार विठ्ठल महाजन, संपत वीरसिंग पावरा, वैशाली रवींद्र धांडे, शाहरुख रशीद खान, सुहास प्रकाश भालेराव, प्रतीक एम तायडे, पूजा शिरोडे, तुषार नामदेव धांडे सह नूतन देशमुख, सृष्टी नरवाडे, अनिता देशमुख, रामेश्वरी कांबळे सह आदींच्या वतीने या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे। यावल शहरातील तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात काँग्रेसची महत्त्वाची बैठक बुधवारी बोलवण्यात आली आहे। दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे देशभरात भारत जोडो पदयात्रा 3,500 किलोमीटर काढण्यात येणार आहे। तेव्हा यावल तालुक्यात दिनांक 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान पदयात्रा असून या पदयात्रेचे या बैठकीत नियोजन केले जाणार आहे। या बैठकीत पदयात्रेच्या मार्गांचं निश्चितीकरण आमदार श्रीदादा चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल। या बैठकीत माजी आमदार रमेशदादा चौधरी, जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, हाजी शब्बीर खान, मोहम्मद खान, भगतसिंग पाटील सह आदींची उपस्थिती राहणार आहे। तेव्हा या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, फैजपूर शहराध्यक्ष शेख रियाज यांनी केले आहे। यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना एकक मार्फत महाविद्यालयाच्या आवारात वड, पिंपळ, निंब, चिंच, बदाम, सिसम आदी झाडे लावण्यात आली। लागवड करण्यात आलेल्या या सर्व वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील विद्यार्थ्यांनी घेतली आहे। सदरचं वृक्षारोपण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक ए पी पाटील, प्राध्यापक एम डी खैरनार, प्राध्यापक संजय पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर आर डी पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सुधा खराटे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉक्टर एच जी भंगाळे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर एस पी कापळे, डॉक्टर पी व्ही पावरा, मिलिंद बोरगडे सह विद्यार्थी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमेश्वर तायडे, शाहरुख तळवी, यतीन पाटील, सचिन बारी, सानिका सावकारे, पूजा पाटील, विजया पाटील, इंद्रायणी बळगुजर सह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले।
यावल शहरातील मध्यवर्ती भागात अडचणीच्या ठिकाणी असलेले पोस्ट ऑफिसचे कार्यालय तातडीने हलवण्यात यावे अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांनी केली आहे. लवकरच या संदर्भात जिल्ह्याच्या पोस्ट विभागाच्या कार्यालयाकडे आपण निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावल शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी पोस्ट ऑफिसचं कार्यालय आहे. या कार्यालयामधून मोठे कामकाज चालते, मात्र या कार्यालयाच्या बाहेर दुचाकी किंवा चारचाकी वाहन लावण्यासाठी जागा नसते. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचे प्रचंड हाल होतात. अनेकांना पोस्ट कार्यालय आहे तरी कुठे हे दिसत नाही, म्हणून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सदर पोस्ट कार्यालय तेथून हलवण्यात यावे अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांनी पत्रकारांना बोलवून केली आहे. या संदर्भात आपण लवकरच जिल्हा पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्यासोबत भाजपा युवा शहराध्यक्ष रितेश बारी, भूषण फेगडे, कोमल इंगळे, संजय फेगडे, हेमंत फेगडे, स्नेहल फिरके, मनोज बारीसह आदींची उपस्थिती होती. किनगाव येथील रहिवासी तथा जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेले संजय वराळे यांना नुकतेच महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट शिपाई म्हणून गौरवण्यात आले. त्यांना महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडेसह मान्यवरांची उपस्थिती होती. तेव्हा उत्कृष्ट महसूल शिपाई म्हणून किनगावचे संजय वराळे यांच्या झालेल्या गौरवाबद्दल त्यांचं यावल तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे. अट्रावल येथील तलाठी निलेश धांडे यांना नुकतेच तालुक्यातील आदर्श तलाठी म्हणून पुरस्कार देण्यात आला. महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तेव्हा त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल अट्रावल ग्रामपंचायतमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा अट्रावल ग्रामपंचायतीचे सदस्य नितीनदादा चौधरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गोकुळ चौधरी, विजय चौधरी, ग्रामविकास अधिकारी उदय चौधरी, पोस्टमास्टर अर्जुन चौधरी, दीपक कोळी, चंदू ढाके, धनराज चौधरीसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. फैजपूर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने शिवसैनिक सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. फैजपूर शहरातील मातंगवाळा भागात व भोईवाळा भागात हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून शिवसैनिक सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी तब्बल 700 शिवसैनिकांची सदस्य म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात शिवसेना महिला तालुकाध्यक्ष रजनी चौधरी यांच्या हस्ते नोंदणी अभियानाला सुरुवात झाली. यावेळी शिवसेनेचे अप्पा चौधरी, शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक अमोल निंबाळे, नितीन कोळी, ॲडव्होकेट आकाश चौधरी, शिवसेना उपशहर प्रमुख मनोज चंदन शिव, भारत चौधरी, ज्योती चंदन शिवसह शिवसैनिकांची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात फैजपूर शहरामध्ये शिवसैनिक सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.